तर नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आज आहे होळी। तर होळीचं बॅनर आपण कालच टाकलं होतं, परवा दिवशीसुद्धा व्हिडिओ केला होता, तर बऱ्याच जणांनी चांगला सपोर्ट केला होता। तरीसुद्धा म्हणलं चला ठीक आहे बा, अजून एक आपण व्हिडिओ तयार करूया। तर उद्याच्याला आहे धुळीवंदन, तर त्यालाच रंगपंचमीसुद्धा म्हणतात काही ठिकाणी। तर त्याचं जे काही डिझाईन असेल ती कशी तयार करायची काय नाही त्यासंबंधीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि थंबनेलवर जशा पच्चे डिझाईन दिसले तर सेम टू सेम अशा पच्चे डिझाईन कशी करायची त्यासंबंधीची माहिती मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे। तर तुम्हाला एकच काम करायचं, ते म्हणजे हा व्हिडिओ कुठं स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा, जेणेकरून मी जे काही माहिती वगैरे सांगतोय तुम्हाला ते पूर्णपणे या ठिकाणी समजले पाहिजे। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला, एवढ्यातच कुठला आवडणार आहे, पण पुढे गेल्याच्या नंतर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। आणि जर डिझाईन आवडली असेल तर कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा की बहुत ती डिझाईन तुम्हाला कशासंबंधी आवडली किंवा अशा पैसा अजून काही तुम्हाला करण्यासाठी आवडेल का काय नाही ते सगळं कमेंटमध्ये सांगा मला। आणि जर तुम्हाला पुढं चलूनसुद्धा अशा पैसे व्हिडिओज बघायचे असतील आणि जे काही मटेरियल वगैरे असेल ते तुम्हाला या ठिकाणून कलेक्ट करायचं असेल, तर तुम्हाला खाली एक लाल रंगाचं बटन दिसत असेल सबस्क्राईब नावाचं, तर त्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं। त्याच्यानंतर बाजूला एक तुम्हाला घंटीचं आयकॉन दिसेल, त्याच्यावरसुद्धा दाबायला तुम्हाला विसरायचं नाही। तर हे दोन कामं तुम्हाला करायचे आहेत, कारण हे सगळं फ्रीमध्ये असतं, तर करून घ्या पटकन। आता हे सगळं झाल्याच्यानंतर मी आता तुम्हाला काय करतो, जे काही मटेरियल असेल किंवा जे काही आज कंटेंट मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करणार असेल ते दाखवतो। तर काहीसा अशा पैसा इंटरफेस असेल ज्यावेळेसला तुम्ही तुमचं जे काही फोल्डर असेल ते ओपन करसाल किंवा डाउनलोड करसाल त्यावेळेसला, त्याच्यामध्ये काहीशा अशा पैसा पेंजेस तुम्हाला मिळून जातील। तर ती जी काही आपली डिझाईन असेल ती डिझाईन अशा पैसे आपण या ठिकाणी केलेलं आहे। तर इफेक्ट वगैरे या ठिकाणी बघू शकता, एकदम चांगल्या पद्धतीने मी दिले तुम्हाला। आणि जे काही हात वगैरे असतील एकदम कलरफुलमध्ये आपण केलेलं आहे, जसं की होळीचा रंग किंवा धुळीवंदनचा जसं काही रंग वगैरे असतो सगळं खेळायचा, त्याच्या पद्धतीनं आपण काय केलं सगळं बॅकग्राऊंड वगैरे या ठिकाणी सेटअप केलेलं आहे। हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिले, बॅकग्राऊंडवर बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर याची क्वालिटी वगैरे बघू शकता, 5 MB 5.5 MB फक्त मी तुम्हाला बॅकग्राऊंड या ठिकाणी प्रोव्हाइड केले। तर बाकी ज्या सगळ्या पेंजेस या ठिकाणी अवेलेबल आहेत सगळे तुम्हाला डाऊनलोड करायचे, त्याच्यानंतर तुमची जी काही डिझाईन असेल ती डिझाईन तयार करायचं। त्याचा डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचं, आपलं जे काही पिक्सल लॅबचं ॲप्लिकेशन असेल तर ते ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं। तर या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी जर कोणता सेशन वगैरे काही तयार करून ठेवला असेल तर ते सगळं तुम्हाला या ठिकाणी डिलीट करायचं। तर काही अशा पैसा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। मग अशा पैसा इंटरफेस आल्याच्यानंतर सगळ्यात आधी जे काही न्यू टेक्स्ट असेल ते इथून तुम्हाला डिलीट करायचं। मग हे डिलीट केल्याच्यानंतर इथं वर तुम्हाला 3 डॉट्स ऑप्शन दिसत असेल बघा, तर याच्यावर क्लिक करायचं। त्याच्यानंतर इथे एक तुम्हाला इमेज साईज नावाचं ऑप्शन आला असेल तर याच्यावर क्लिक करायचं। आणि ही जी काही साईज असेल तर ज्यांची कोणाची डिझाईन ब्लर होत होती किंवा फाटत होती किंवा मी जे काही पेंज देतोय ते डिझाईन पेंज वापरल्याच्यानंतर सुद्धा डिझाईन खराब होत होती, तर त्यांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवा। आणि जो काही मी या ठिकाणी इंटरफेस सांगत असेल किंवा जे काही साईज सांगतो ते सेम टू सेम साईज तुम्हाला या ठिकाणी टाकायचं। तर हे जे काही विड्थ असेल ते विड्थ त्या ठिकाणी खोडायचं आणि या ठिकाणी तुम्हाला टाकायचं 4000, आणि जे काही हाईट असेल हे सुद्धा या ठिकाणी खोडायचं आणि तुम्हाला या ठिकाणी टाकायचं 4000। तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी करायचं आणि हे झाल्याच्यानंतर इथे तुम्हाला ओकेचं ऑप्शन दिसत असेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं। तर एकदम लक्षात ठेवा काळजीपूर्वक की बा, जर माझ्या पीएनजी तुम्ही जर वापरत असाल ह्या डिझाईनच्या तर तुम्हाला सेम टू सेम रेशो या ठिकाणी फील करायचा। त्याच्यानंतर जे ओकेचं ऑप्शन असेल याच्यावर तुम्हाला काय करायचं क्लिक करायचं। मग क्लिक केल्याच्यानंतर परत अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल, तर खाली जे डबल चौकोन आहे इथं क्लिक करायचं आणि या ठिकाणचा कोणता एक गडद रंग तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे, जेणेकरून बाकीचा जो काही इंटरफेस असेल तो व्हाईटमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल। तर कलर या ठिकाणी सिलेक्ट झाल्याच्यानंतर प्लसवर क्लिक करायचं, त्याच्यानंतर फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं। आणि आता या ठिकाणी तुम्ही ज्या कोण्या फोल्डरमध्ये तुमच्या सगळ्या पेंजेस असतील ते काढून ठेवले असतील तर ते फोल्डर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी ओपन करायचं। तर मी अशा पद्धतीने फोल्डर या ठिकाणी ओपन केले, तर इथं जे काही तुम्हाला हे बॅकग्राऊंड दिसत असेल ते बॅकग्राऊंड सगळ्यात आधी या ठिकाणी ॲड करायचं, त्याच्यानंतर इथं यायचं। इथं आल्याच्यानंतर बीचमधल्या ऑप्शनवर क्लिक करून रिलेटिव्ह साईजवर येऊन 100% या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे। इथे यायचं, इथं आल्याच्यानंतर हे जे काही तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत असेल ते बॅकग्राऊंड या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर काही अशा पद्धतीचं येईल तुम्हाला, इथं राईट क्लिक करायचं, त्याच्यानंतर इथं साईडला यायचं। मग इथे तुम्हाला रिलेटिव्ह साईजचं ऑप्शन दिसेल, याच्यावर येऊन तुम्हाला 100% करायचं। त्याच्यानंतर इथं राईट क्लिक करून ओके करायचं। त्याच्यानंतर इथं जे वर तुम्हाला हे लेअरचं ऑप्शन दिसत असेल याच्यावर क्लिक करून ही पेंज या ठिकाणी काय करायचं तुम्हाला लॉक करायचं। तर ही लॉक झाल्याच्यानंतर परत प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं। आणि आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने मी एक तुम्हाला नेमप्लेट प्रोव्हाइड केली असेल ती नेमप्लेट या ठिकाणी ॲड करायचं आहे। नेमप्लेट या ठिकाणी ॲड झाल्याच्यानंतर हिला सुद्धा 100% करायचं। त्याच्यानंतर इथं येऊन ही पेंजीसुद्धा तुम्हाला काय करायचं लॉक करायचं काय अशा पद्धतीनं। तर ही पेंजीसुद्धा या ठिकाणी लॉक झाल्याच्यानंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे। आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही मॉडेलची पेंज असेल ती पेंज या ठिकाणी तुम्हाला काय करायचं ॲड करायचं। तर मित्रांनो, ही जर तुम्हाला नेमप्लेट आवडत नसेल तर तुम्ही साधी पट्टीसुद्धा या ठिकाणी यूज करू शकता किंवा ऑलरेडी जर तुमच्याकडे कोणाचे दिलेली असेल किंवा तुम्ही जर स्वतः तयार केलेली असेल तर तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता। पण ही कशासाठी दिली, तर कोणी कोणाची समजा तुम्हाला राजकीय पोस्ट वगैरे असेल किंवा जर कोणी राजकारणी माणसे
असेल, त्यांची जर तुम्हाला ऑर्डर वगैरे आली असेल, त्यांचं पद वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बसू शकतं आणि अशा पद्धतीचे डिझाईन त्या माणसांना आवडते जास्त करून, कारण जास्तीत जास्त ऑर्डर त्याच्यामधूनच येतात, तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे. जर आवडत नसेल तुम्ही चेंजसुद्धा या ठिकाणी करू शकता. हे झालं सगळं, या ठिकाणी मग परत प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने मी या ठिकाणी एक तुम्हाला टेक्स्ट पेन जी दिली असेल, जी की आपली मेन टेक्स्ट पेन जी आहे, तर ही या ठिकाणी ॲड करायची अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर इथून ही पेनजीसुद्धा तुम्हाला लॉक करायचं आहे. तर पेनजी सगळ्या लॉक करा. जर तुम्ही कोणती पेनजी लॉक केली नाही तर ती इकडे इकडे हलू शकते, तर हल्ल्यामुळे काय होतं, आपली जी काही डिझाईन असेल ती डिझाईन प्रॉपर तयार होत नाही, त्याच्यामुळे पेनजी लॉक करायला मात्र विसरायचं नाही. मग ते झाल्याच्यानंतर इथं काय करायचं, तुम्हाला अशा पद्धतीनं एक मेसेजची पेन जी असेल किंवा जी काही टेक्स्ट पेन जी असेल दुसरीवाली, तर ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, ॲड करायचं अशा पद्धतीनं वरच्या भागामध्ये. मग ही या ठिकाणी लागलेली आहे. मग त्याच्यानंतर काय करायचं, तर तुमच्या मॉडेलचं जे काही नाव वगैरे असेल तुम्ही तयार केलेलं असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचं. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीचं नाव तयार करता येत नसेल तर जी काही व्हिडिओची लिंक असेल ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि वर तुम्हाला थंबनेल दिसत असेल तर हा वाला जो काही व्हिडिओ असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला जाऊन चेक करायचा आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगितली होती, सोबतच ते फॉन्ट दिला होता, त्या फॉन्टसोबतच जी काही PLP फाईल असेल ती सुद्धा त्या ठिकाणी दिली होती. तुम्हाला सिम्पलमध्ये त्या ठिकाणी जायचं आहे, ते रवींद्र गाडेकर नाव कट करायचं आहे आणि तुमचं जे काही नाव असेल ते नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं, किंवा तुम्हाला ज्याची ऑर्डर आली असेल त्याचंसुद्धा नाव तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आणि त्याच्यापैकी पेन जे तयार करून या ठिकाणी येऊन तुम्ही चिपकू शकता. तर एवढं काम तुम्हाला करायचं. आणि आता आपली जी काही डिझाईन असेल तर डिझाईन या ठिकाणी पूर्णपणे तयार झालेली आहे. फक्त याच्यामध्ये एक काम आहे, तर ते काय, तर आपला जो काही लोगो वगैरे असेल म्हणजे जी आपली आयडेंटिटी असते की बा ही डिझाईन कोणी तयार केली, तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लावायचं. तर अशा पद्धतीनं इथं येऊन तुम्ही काय करू शकता, फिल करू शकता. तुमचा लोगो राईट साईडला टाका, लेफ्ट साईडला टाका, किंवा अजून दुसरीकडे कुठं तुम्हाला जिथं टाकायचं असेल तिथं तुम्ही या ठिकाणी टाकू शकता, कारण भरपूर सारी जागा आपल्या डिझाईनमध्ये या ठिकाणी उरलेली आहे. तर अशा पद्धतीनं लोगो वगैरे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. मग टाकल्याच्यानंतर इथं थ्री डॉटवर क्लिक करायचं, त्याच्यानंतर एक्सपोर्ट इमेजच्या ऑप्शनवर क्लिक करून इथं सेव्ह टू गॅलरी नावाचं ऑप्शन दिसते, तर हे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर 3 ते 4 सेकंदामध्ये काय होईल, तुमची जी काही डिझाईन असेल ती डिझाईन तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झालेली तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, अशाच पद्धतीनं जर तुम्हाला अजून एक व्हिडिओ बघायचा असेल, मागच्या वर्षी आपला एक व्हिडिओ आला होता, त्याच्यामध्ये आपण ग्रुप बॅनर एडिटिंग कशी करायची त्याच्यासंबंधीची माहिती दिली होती, तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो. जर तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा बघायचा असेल तुम्ही जाऊन बघू शकता. पण त्या व्हिडिओमध्ये एक पासवर्ड होता, तो पासवर्ड तुम्हाला त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथं जाऊन तुम्ही डायरेक्टसुद्धा मटेरियल वगैरे डाउनलोड करू शकता. आणि ह्या व्हिडिओच्या मटेरियलला कुठला पासवर्ड नाही काही नाही, डायरेक्ट एकदम फ्रीमध्ये मी तुम्हाला आपल्या वेबसाईटवर प्रोव्हाइड केलेलं आहे सगळं. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सगळं डाउनलोड करू शकता. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.